नमस्ते, वऱ्हाडी चटकामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक आणि झटपट तयार होणारी तिळपोळी. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. इथं मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत. इथं मी हे बिना पॉलिशचे तीळ वापरते. तुम्ही पॉलिश केलेले तीळ जर वापरलेत तरी काही हरकत नाही. तीळ भाजत असताना गॅस पूर्ण वेळ मंद आचेवर ठेवायचा आणि हे सारखे हलवत राहायचे, म्हणजे ते एकसारखे भाजले जातील आणि जळणार नाहीत. मोठ्या फ्लेमवर जर हे तीळ भाजले तर हे उडू शकतात आणि हे जळून लगेच काळेसुद्धा पडतात, त्यामुळे एकसारखे असे भाजले जातील असे मंद आचेवरती सारखे हलवत राहून एक 5 ते 7 मिनिटं यांना छान भाजून घ्यायचं आहे. तीळ भाजले की त्याचा रंग जरा बदलतो आणि आकारसुद्धा जरा चेंज होतो, जरा फुलतात ते, तेव्हा समजायचं की हे झालेले आहेत. आणि याचा जरा सुगंधसुद्धा सुटतो तीळ भाजल्याचा, तेव्हा गॅस बंद करायचा आणि तीळ थंड व्हायला ठेवायचे. तर इथे 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत, तीळ छान भाजल्या गेलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे तीळ थंड व्हायला ठेवते. तिळाप्रमाणेच आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजण्याआधी मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं आणि थोडे ओले करून घेतले होते आणि आता हे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. शेंगदाणेसुद्धा भाजताना अगदी स्लो फ्लेमवरती भाजायचे आणि सारखं हलवत राहायचे, म्हणजे ते जळणार नाहीत आणि एकसारखे असे भाजले जातील. छान त्याला काळे डाग पडतील आणि त्याचे साल जरा सैलसर दिसतील इतपत ते भाजायचे आहेत. 1-5 मिनिटं इथं मी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत. आता यांनासुद्धा आपण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. शेंगदाणे भाजण्याआधी आपण त्यामध्ये थोडं पाणी घातलं होतं. ते पाणी घालण्याचं कारण एकच आहे की त्याने सालं अगदी पटकन निघतात. ही टीप तुम्ही नेहमी तुमच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा जेव्हा शेंगदाणे भाजता तेव्हासुद्धा हे वापरू शकता. इथं आता मी सगळ्या शेंगदाण्याची सालं काढून घेते आणि मग आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. इथं मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी छान बारीक गळणीने गाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1/2 कप मैदा घालते. मैदा घातल्याने जी आपली तिळपोळी आहे ती अगदी खुसखुशीत होणार आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे थोडं मीठ घालते. मैदा घातल्याने तिळपोळी अगदी खुसखुशीत होते आणि खायलासुद्धा अगदी छान लागते. पीठ मळत असताना त्यात एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं, म्हणजे पाण्याचा अंदाज येतो आणि पीठ मळताना अगदी पातळ असं ते मळलं जात नाही. तर इथे अशा प्रकारे मी पीठ मळून घेते आहे. इथे जरा मऊसर असं पीठ आपल्याला मळायचं आहे, एकदम कडक असं नको. जसं आपण चपातीसाठी नॉर्मली भिजवतो तसंच इथं मळून घ्यायचं आहे. तर पीठ इथं मी मळून घेतलं आहे, ते जरा रेस्ट करायला ठेवूयात. तोपर्यंत शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेऊयात. दाण्याचं कूट करत असताना थोडं बारीकसर असं करायचं, म्हणजे पोळी फुटणार नाही. पण अगदीच त्याला तेल सुटून त्याचा गोळा होईल इतकंसुद्धा बारीक करायचं नाही. अगदी एकदम बारीक अशी त्याची पूड होईल असं मिक्सर बंद सुरू करून त्याची छान पावडर करून घ्यायची. अशाच प्रकारे इथे आपण तीळसुद्धा बारीक वाटून घेणार आहोत. ते सुद्धा अगदी गोळा होईपर्यंत बारीक नाही करायचे. इथं मी 1 वाटी किसलेला गूळ घेतला आहे. त्याऐवजी तुम्ही गुळाचे छोटे तुकडे घेतलेत तरी चालेल, काही हरकत नाही. त्यात आता 1 वाटी तिळाचं कूट घेऊयात आणि 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट घेऊयात. आता यामध्ये 1/2 लहान चमचा जायफळची पूड घेतलेली आहे आणि 1/2 लहान चमचा वेलची पूड घेतली आहे. त्याने चव छान येईल आणि हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं छान एकजीव होईल. सकाळच्या घाईमध्ये जेव्हा डबा बनवायची घाई असते तेव्हा नाश्त्याचीसुद्धा घाई होतेच, तेव्हासाठी हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. हे मिश्रण 15 दिवसापर्यंत हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवता येतं. इथं मी 1 कणकेचा छोटा गोळा घेतलेला आहे. तो गोळा थोडा चापट करून छोटी 1 पुरी एवढा लाटून घ्यायचा आहे. इथं मी हे लाटत असताना पिठाचा वापर केला नाही, पण तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही थोडा वापर करू शकता. त्यानंतर आपलं जे मिश्रण आहे त्याचा एक छोटासा असा गोळा बनवून घेतलेला आहे. यामध्ये जेवढं बसेल तेवढंच घ्यायचं, खूप जास्त घ्यायचं नाहीतर हे फुटू शकतं. आणि त्याला व्यवस्थित छान पॅक करून घ्यायचं आहे. जसं आपण आलू पराठे करण्यासाठी वगैरे पॅक करतो तसंच व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि जो वरचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकसारखं पसरेल सगळीकडे. आणि आत्ता व्यवस्थित पॅक केल्यावरती ह्याला मी थोडं पीठ लावून घेते आणि हलक्या हाताने एकसारखं असं लाटायचं आहे. कुठं जाळ कुठं बारीक असं न ठेवता एकसारखं लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण जे आहे ते सगळीकडे एकसारखं पसरेल. आत भरलेलं मिश्रण दिसायला लागेल इतपत पातळ होईपर्यंत ती पोळी लाटायची आहे. एकीकडे मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. तर पोळी आपली लाटून तयार आहे. तव्यावरती थोडं तूप घालून घेते आणि ही पोळी छान
दोन्ही साईडला तूप घालून आलटून पालटून खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. गरमागरम तिळपोळी ही तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर खूप छान लागते. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. वऱ्हाडी चटकाला जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, ते पूर्णपणे मोफत आहे. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय.